सोलापूर जिल्ह्यातील 31 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून त्यापैकी 4 विद्यार्थी भारतात सुखरूप परतल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थितीत अडकले असून सोलापूर जिल्ह्यातील 31 विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेले होते. ते विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून यापैकी 4 विद्यार्थी भारतात सुखरूप परतले असून उर्वरित विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याचं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितलं. प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे, त्यांची जी काय माहिती आम्ही राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला सादर केलेली आहे, प्लस त्यांचे इथे जे नातेवाईक आहेत पालक आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत. 4 मुलं आपल्याकडे सुखरूप परत पोहोचलेली आहेत आणि प्रशासन दक्ष असून त्यांना कुठलीही काही अडचण असेल आम्ही त्यांना संपर्क तिकडे होईना सगळ्या पालकांशी संपर्कात आहोत. आतापर्यंत अशी तक्रार नाही आली की त्यांचा मुलगा त्यांच्याशी कॉन्टॅक्टेबल नाही, सगळेजण संपर्कात आहे. त्याचं शेड्यूल जे आहे ते देश पातळीवर सुरू आहे, जसं ते येतील कारण बॉर्डर क्रॉस करून दुसऱ्या देशामध्ये जायचं तिथून त्यांना इव्हॅक्युएट करायला काय नियोजन सुरू आहे ते आपल्याला माहिती देतात किंवा राज्य सरकार? आम्हाला माहिती येते की कुठलं विमान येत आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थी कुठले आहेत आणि त्याच्याप्रमाणे आम्ही तिथे चालवत आहोत.